ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील खाडीचे सुशोभीकरण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्या संदर्भात त्यांनी पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून ठाण्यातील रहिवासी यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर ठाण्यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ट्रॅफिक यावरही बोलताना ते म्हणाले की त्याच्यासाठी वेगवेगळ्या फ्लोवरचे काम आणि त्याचे वेगवेगळे प्लॅन ते अंमलात आणणार आहेत. त्याचबरोबर महिला वर्ग यांना लोकल ट्रेनचा जो त्रास उद्भवतो त्यावर ते रेल्वेचे डबे वाढवण्याचे काम हाती घेणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. इंडिया टीव्ही न्यूजशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त करून हाती घेतलेले कामे जबाबदारीने पूर्ण करू असे आश्वासनही त्यांनी मतदारांना दिले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. मला असं वाटतं ठाण्याला एक नैसर्गिक सर्व खाडीचा किनारा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या क्रीक डेव्हलपमेंट या ह्याच्याखाली आपण केंद्र सरकारकडे JNURM मार्फत एक प्रस्ताव पाठवला होता आणि त्या संदर्भामध्ये साकेत जो खाडी किनारा तिथून गायमुख म्हणजे घोडबंदरपर्यंत हा जो पूर्ण खाडी किनाऱ्यावरनं ही सबन डेव्हलपमेंट होणार आहे. तिकडे जॉगिंग ट्रॅक्स आहेत, त्यानंतर गार्डन्स आहेत. अशा विविध ज्या सुशोभीकरणाच्या कामाच्या माध्यमातून ठाणे महापालिका ते काम करते, परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आमचे केंद्रीय मंत्री श्री जावडेकर साहेबांकडे आम्ही या संदर्भामध्ये प्रेझेंटेशन आणखीन त्याचं जे पत्र आहे ते दिलेलं आहे आणि लवकर लवकर त्यांनी NOC देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघातले मग ठाण्यातले आमचे कोपरी पाचपाकडीतला CRZ प्रश्न आहे, त्यानंतर नवी मुंबईमधल्या CRZ प्रश्न आहे, मीरा भाईंदरला CRZ प्रश्न आहे. या संदर्भातसुद्धा लवकरात लवकर ती मीटिंग लावून ते त्याची NOC देण्याचं काम किंवा त्यातून मार्ग काढण्याचं काम प्रकाश जावडेकर साहेब केंद्रीय मंत्री यांनी आम्हाला दिलेलं आहे. मध्ये 3 फ्लायओव्हरच्या संदर्भामध्ये मी आमदार असताना त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि ते 3 फ्लायओव्हर आता येत्या काही दिवसामध्ये त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे, त्याचं टेंडर प्रोसेसिंग सुरुवात होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ठाणे शहरातला वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होणार आहे.